गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती राज्यभर व्हायरल झाला होता. व्हिडिओमधील आजीबाई आपला मुलगा PSI आहे आणि तो नाशिकमध्ये असल्याचं सांगत होत्या, तर दुसरा मुलगा अक्कलकुवा इथे बस कंडक्टर असल्याचं त्या सांगत होत्या. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कानावरती जेव्हा ही गंभीर घटना गेली, त्यानंतर त्यांनी सर्व पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षकांची नावं तपासली, कुठेही नाव मिळून आलं नाही. दरम्यान या वृद्धेचा मुलगा राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अधीक्षक म्हणून नोकरीला असल्याचं समजलं आहे. त्याला तातडीनं बोलावून घेत भावपूर्ण वातावरणामध्ये वृद्ध आई आणि मुलाची भेट घडवून आणण्यात आली आहे. या प्रसंगी आयुक्तालयामधील सर्वांचेच डोळे पाणावले होते. प्रमिला नाना पवार असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. गेले अनेक दिवसांपासून नाशिकसह अनेक परिसरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे राहून त्या वास्तव्य करत होत्या. ही महिला वेडी नसून चांगली आहे, पण तिच्यावरती भीक मागण्याची वेळ का आली असावी असाच प्रश्न काही सुजाण नागरिकांना पडलाय. प्रमिला नाना पवार असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. काही सुजाण नागरिकांनी या महिलेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती तो व्हायरल केला. मुलगा PSI असल्याचं ही महिला सांगत होती. आपली मुलं 14-15 वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झालं असं या महिलेनं व्हिडिओमध्ये म्हटलंय. प्रमिला नाना पवार. मुलगा काय आहे तुमचं? हो का? काय नाव आहे त्याच? सतीश नाना पवार. नाशिकला आहे का ड्युटीला ते? तुम्ही कधीपासून इथे राहता? 3 वर्ष झालं बाहेर. 3 वर्षापासून बाहेर. तुम्ही सांगितलं नाही का त्याला आत घ्या? पोलीस स्टेशनला मारत होता मला सायबर. आणि वडील त्यांचे वडील 14 वर्षाचा होता तेव्हा ऍक्सिडेंट मध्ये. मुलं किती तुम्हाला? दुसरा काय करतो? तो मुंबईत आहे का नाशिकला? तो पण नाही सांभाळत का तुम्ही? याला पण जन्म दिला ना तुम्ही? याला पण जन्म दिला. याला पण दिला. हा म्हणतो कुत्रे पण पैदा करता म्हणे. कुत्रे पण करता म्हणे. अजून काय बोलायचं? पुढचं काय? त्याने नाशिक जो सायको डॉक्टर आहे ना, वर्षापासून तुम्ही इथेच राहता का? नाही, कुठेही राहते. शिर्डी राहते, कुठेही. हो का? जेवण सांगा काय उपयोग त्या PSI चा आणि कंडक्टरचा? त्याला काहीच त्रास नाही, काहीच नाही. हो बरोबर आहे ना. तुम्ही एक जन्म दिला त्याला. जन्म दिला नाही, जन्म दिला ते जाऊ द्या. पण त्याला घडवायला किती उशीर लागतो? हो बरोबर आहे ना. PSI बनवलं तुम्ही त्याला. तुम्ही एवढ्यात कधी भेटले त्यांना? नाही. असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही? तुम्हाला आजारी वगैरे झाल्यावर कोण बघ? दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि संबंधित PSI नावांची तपासणी केली. मात्र या वृद्ध महिलेचा मुलगा PSI नसून वस्तू आणि सेवा कर या विभागामध्ये नोकरीला असल्याचं समजलं आहे, तर दुसरा मुलगा अक्कलकुवा इथे कंडक्टर असल्याचं समजलं आहे. याबाबत महिलेच्या मुलांना नोटीस पाठवण्यात आला आणि त्यांना बोलावून घेण्यात आलं आणि या वृद्ध महिलेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलंय. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या समोर आईला पेढा भरवत 15 वर्षांनी झालेल्या आईच्या भेटीनं मुलांसह उपस्थित सर्वांचे डोळे यावेळी पाणावले होते.
कपिल कटारे, सी24 तास, नाशिक.